आज सीनियर चॅम्प्स आपल्या समोर चार गाणी ऑलरेडी झालेली आहेत. दोन गाणी अजून उरलेली आहेत पहिल्या फेरीची. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये हे साही स्पर्धक पुन्हा एक एक गाणं आपल्या समोर सादर करणार आहेत. आत्ताची थीम आहे बाबूजींची गाणी. आणि आता आपल्या समोर येते एक अशी स्पर्धक जिला लहानपणी चंद्रावर जायची इच्छा होती, ऋतुजा फाटक. हाय ऋतुजा. हाय. तुला लहानपणी चंद्रावर जायचं होतं? हो, मी आणि आई अशाच गच्चीवर उभे होतो तर मला काही चंद्रावर डाग दिसले तर मला ते अजिबात आवडलं नाही. मी म्हटलं की मी चंद्रावर जाते, म्हणजे ऍस्ट्रॉनॉट बनते आणि मी ते चंद्रावरचा डाग पुसून परत येते. बैल तुझे परफॉर्मन्स झाला. आणि तो तुझा तो वेग जो आहे ना त्या गाडीचा, तो तसा जाणवत होता तुझ्या गाण्यातून. थँक्यू. क्या बात आहे, खूप छान झालं गाणं. आपण कुणापासून सुरुवात करूया सांग? वैशालीताई. वैशालीताई फाटक बाई, त्या चंद्राचं काही खरं नाही, तोच येईल ग तुझ्याकडे, तुला कशाला झाला पाहिजे तिकडे. खूप छान, खूपच छान. थँक्यू. व्हेरी गुड. तू जितकं गाणं स्वतः एन्जॉय केलंस ना, तू एन्जॉय केलंस म्हणून ते गाणं आणखीन खुललं. ह्या गाण्याला जे जे रिक्वायर्ड होतं तशीच गायलीस. खूप छान आणि एकदम बिंदास गायलीस, असंच पाहिजे. व्हेरी गुड, कॉंग्रॅट्स. बोला तुझ्या. क्लासिक. थँक्यू. एक्सप्रेशन्स एकदम मस्त होती सगळी. या गाण्याला जी अपेक्षित आहेत ती सगळी तू दिलीस. आणि तुझ्या गाण्यात वैशिष्ट्य म्हणजे खटका मुरकिया बारीक बारीक गोष्टी आहेत ना, या तुझ्या गाण्यात खूप छान आहे तुझ्या गळ्यात. थँक्यू. खूप छान गायलीस आणि कीप इट अप. थँक्यू. आणि खूप क्यूट दिसतेस. थँक्यू. ही म्हणाली बेला, त्याला म्हणाली मग अशी की त्यांनी गिटार लावून वगैरे यायला पाहिजे होतं. मग मी तिला आठवण, अगं बाबूजींचा राऊंड आहे, कसा गिटार लावून येईल असं मी म्हणणार होतो. म्हणलं जाऊ दे, आपली गेस्ट आहे म्हणून. पण तसं नाही आहे, म्हणजे हा ॲटिट्यूड बघा बाबूजींचा, की तसंच गिटार लावलेला फुल ॲटिट्यूड वाला गाणं आहे. म्हणजे दॅट त्या काळचं रॉकच आहे म्हणायला पाहिजे. आणि बैलगाडी रॉक्स. आणि तू तेवढ्याच ताकदीने ते प्रेझेंट केलंस, तेवढ्याच मजा घेत प्रेझेंट केलंस. आणि सगळ्यात शेवटचा हुर्र एकदा करून दाखव ना परत. एक अच्छा मला सांग, तुझे मार्क बघण्याआधी तुला
तू किडे मुंग्या वगैरे हे सगळं तुला असं म्हणजे असं बघत त्यांना शोधत फिरतेस असं मी ऐकलंय. हो का माझा ना तुला डाग पुसायचे किड्या मुंग्या शोधायचे हे कसले छंद आहेत तुझे. मी मला फार आवडतं किड्या मुंग्यांची खेळायला किंवा त्यांना मारायला वगैरे. तू खेळतेस मुंग्यांची? तुला चावत नाहीत त्या? लाल मुंग्याची नाही काय. अच्छा काळ्या मुंग्या. ओके ओके. वैशालीता आणि अवधूताला दोघांनी दोन धड दिलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी गुड. थँक्यू. ऑल द बेस्ट. पुढची स्पर्धक जी आपल्या समोर येते ती कलाकार तर आहे पण ती नकलाकार पण आहे. टाळ्यांनी स्वागत करूया दिव्या डिचोलकर. तू गातेस तर चांगली पण तू नकला पण खूप चांगल्या करतेस असं मी ऐकलंय. हो. कोणाकोणाच्या नकला करतेस? मी शिनचान या कार्टूनची नक्कल करते. अच्छा. हो. करून दाखव मला प्लीज. एकदा काय होतं शिनचानला म्हणजे त्याच्या कानात खूप गुदगुल्या वगैरे होत असतात तर मग तो आईला सांगतो की मेरी कॅन मी बहुत गुदगुली हो रही है मेरे कॅन सेव करो. तर मग त्याची आई त्याला म्हणते आओ बेटा मैं तुम्हारा कान साफ करती हूँ. आणि म्हणजे त्याची आई त्याला मांडीवर झोपवते तर त्याला खूप बरं वाटतं. तो आईला म्हणतो ऐसी मॅम सबको मिले. तर मग त्याची आई त्याला म्हणते कितना प्यारा बेटा है. आणि मग त्याच्या आईला एकदम असं भरून वगैरे येतं कारण की तो एकदम मस्तीखोर असतो आणि असं एकदम शांत वगैरे बसतो. तर मग त्याच्या आईला भरून येतं आणि मग त्याची आई त्याला म्हणते तर मग त्याला खूप असं होतं की काय टाईमपास चाललंय हा. तर मग तो आईला म्हणतो अभी इमोशनल ड्रामा बंद करू और मेरी कॅन सेव्ह करू. पतंग एकदम खरंच छान झालं गाणं. आपण आता सर्वात आधी परीक्षकांना विचारूया की त्यांना गाणं कसं वाटलं आणि त्यानंतर मला तुझ्या काही अजून नकला बघायच्या. आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया. बाकी ठसका जो अपेक्षित होता तो व्यवस्थित ठसका आला गाण्यामध्ये. नंतर एक्सप्रेशन्स खूप चांगली आली. लय खूप छान सांभाळलीस. या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण ज्या सुराच्या बाबतीत जे सूर पाहिजे होते स्पेशली ह्या ठिकाणच्या बाई बी पतंगावरती जी जागा आहे जिकडनं कम्पोजिशन ट्विस्ट होतं चेंज होतं तर ते तिथे ती कुठेच ती जागा आली नाही. गाणं फास्ट आहे खूप उडत्या लईचं आहे लोकांना खूप आवडतं खूप टाळ्या वाजतात हो की नाही. पण 3 मिनिटाचं गाणं असतं फक्त आणि ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. त्याच्यात शब्द असतात एक्सप्रेशन असतात म्युझिक डिरेक्टरला काहीतरी त्यातनं सांगायचं असतं त्यांचं म्हणणं असतं आणि परत तो कोणाला तरी आपण आवाज देणार असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आधीपासून मनात त्या गाण्यात शिरलं पाहिजे. त्या गाण्याचं मन आपण जाणून घेतलं पाहिजे. ते गाणं काय आपल्याला सांगतं हे जाणून घेतलं पाहिजे. खूप छान गायलीस प्रयत्न अप्रतिम होता. आता असं झालंय दिव्या की तुमचा हा पहिलाच परफॉर्मन्स आहे पण इथेपासून आम्ही गेले जे एपिसोड्स बघतोय त्याच्यात जितकी तयारी दिसते इतर मुलांची त्यामुळे नॅचरली आम्ही सगळ्यांकडनं
तेवढ्या तयारीची नाही, पण मग आम्ही तुम्हाला ते सांगणं भाग आहे की तुम्ही त्याच तयारीने उतरावं, तेवढीच गिव्ह इट बॅक. तुझा आवाज खूप छान आहे, तुझा आवाज खूप ब्राईट आहे, त्या ब्राईटपणाचा उपयोग कर बरोबरीने. ह्या बारीक गोष्टी ज्या आहेत ना, नाजूक काम म्हणतात ना, ते नाजूक काम पण जमलं ना तुला तर परफेक्ट, व्हेरी गुड. सगळ्या टिप्स मिळालेल्या आता तू नक्की लक्षात घेऊशील ना. आणि सर्वात मोठी गोष्ट कोणत्याही कलाकाराकडे असते ती म्हणजे ऑब्झर्वेशन, हो ना? आणि ऑब्झर्वेशननी आपण बऱ्याच काही गोष्टी अशाच शिकतो, हो की नाही? त्यामुळे हे तुला अतिशय सोपी गोष्ट आहे, कारण तुझं ऑब्झर्वेशन सॉलिड दांडग आहे, कारण तू एवढ्या चांगल्या नकला करतेस, हो की नाही? आपल्या नकला राहिल्या आहेत नाही का अजून काही? हा, एक नक्कल करणार खास फरमाईशीवरनं माझ्या? बर. हा, माझी नक्कल करणार? नक्की. हा, कुठून सुरू करणार, इकडनं का तिकडनं? एंट्री पासून. एंट्री पासून. एंट्री पासून. चलो, एकदा जोरदार टाळ्या पल्लवी जोशीसाठी. नमस्कार. आज मंगळवार, म्हणजे सिनियर चॅम्पचा दिवस. आज आपण इथे जमलो आहोत खूप धमाल, खूप मस्ती, खूप मस्करी आणि खूप विनोद करायला, आणि सोबत सुंदर सुंदर गाणी ऐकायला. आणि तुम्ही कोणी काही चांगलं बोलतो तर तुम्ही म्हणता ना, या गोष्टीसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. फॅन्टास्टिक, मला ते फार आवडतं. फॅन्टास्टिक, व्हेरी नाईस. पण मला खरंच सांग, मी अशीच चालते का ग? एकदा परत दाखव ना. म्हणजे जेव्हा मला माहितीच नव्हतं मी अशी चालते. जेव्हा तुम्ही साडी नेसून येता तेव्हा अशा. साडी नेसून येते तेव्हा. फॅन्टॅस्टिक. आणि तू वेगवेगळ्या पद्धतीने हसू शकतेस असं मी ऐकलं. काही काही जण म्हणजे एक डोळा बंद करून हसतात. काही काही जणांना असं किती हसवलं तरी त्यांना काही विशेष वाटतच नाही. मग ते आणि आणि पल्लवी तरी अशा असत. याचबरोबर पहिल्या फेरीतली सहा गाणी इथेच संपली. पहिल्या फेरीची थीम बाबूजींची गाणी अशी होती. बाबूजींच्या स्मृतीत पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला जे काय तू जे काय आता दिसतोयस ना असा त्या फुल मूड मध्ये मला एक तुझा फोटो.